येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या सोहळ्याचा उत्साह केवळ अयोध्येतच नव्हे तर देशभर सुरू आहे. देशातील मोठ्या राजकीय नेत्यांप्रमाणेच ग्रामीण भागात देखील अनेक संत महंतांना अयोध्येचे निमंत्रण आले आहे. कोपरगाव तालुक्यातील निमंत्रण मिळालेल्या संतांचे पाद्यपूजन करून सत्कार करण्यात आलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची पुष्पवृष्टी आणि प्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड हिने प्रभू श्रीरामांचे गुणगान करत श्रीरामांचे भजन केले. अशा भक्तिमय वातावरणात कोपरगाव शहरातील नागरिक रंगून गेले होते. या सोहळ्यात कोपरगाव तालुक्यातील अयोध्येचा निमंत्रण मिळालेल्या संत महंतांचा सत्कार व पाद्यपूजा यावेळी आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आली. छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून या महंतांचा सत्कार सोहळा करण्यात आला. गुरुवारी सर्व महंत अयोध्येकडे रवाना होणार असून यापूर्वी त्यांची पाद्यपूजा करत आपणही अयोध्येत जातोय अशीच भावना आमदारांसह नागरिकांची होती. आता 22 तारखेची सर्वांना उत्सुकता आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा त्या दिवशी होणार आहे. आज कालपासून या सोहळ्याला सुरुवात झालेली, रोज काही ना काहीतरी त्या ठिकाणी पूजा आहे आणि 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि त्यासाठी आपल्या परिसरामधून परमपूज्य रमेशगिरीजी महाराज, रामगिरीजी महाराज आणि परमानंदजी महाराज यांना आमंत्रण आलेलं आहे. म्हणून ते उद्या परवा कधी त्यांच्या शेड्यूलनुसार जाणार आहे. तर त्यानिमित्ताने त्यांचं पाद्यपूजन करून आमचं दर्शन देखील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी झालं अशी भावना घेऊन आम्ही या ठिकाणी या सर्व संतांचं पूजन केलेलं आहे. यांच्याबरोबर सर्व तालुक्यातले साधू असतील, सर्व कीर्तनकार असतील, सर्व भजनी मंडळातील सर्व सदस्य असतील, सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. सर्व लोक या कार्यक्रमाला आवर्जून आले, या संत पूजनाच्या याच्यामध्ये सहभागी झाले. मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानले आणि एक चांगला उत्साह या निमित्ताने सर्वांमध्ये दिसून आला. अक्षतांचं वाटप सगळीकडे झालेलं आहे. सर्वजण साफसफाई करतात. आपली सर्व दिवाळीची जशी तयारी असते त्या पद्धतीने सर्व तयारीला लागलेली आहे. म्हणून एक उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे. याचा आनंद आहे का प्राणप्रतिष्ठा होतोय. तर या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून दर्शन होणार अशी भावना घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. 500 वर्षानंतर आणि हजारो राम भक्तांच्या बलिदानानंतर हा दिवस आपल्यासाठी येतोय. आम्हाला निमंत्रण मिळालं हे आमचं भाग्य आहे आणि अशा प्रकारचा सोहळा एका तरुण आमदारानं घेणं हे सुद्धा कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले. काय भावना आहे तुमचं निमंत्रण तुम्हाला आले, कशा प्रकारची भावना आहे? तर भगवान परशुरामचंद्रांच्या या ठिकाणी जन्मस्थान असणारं जे अयोध्या क्षेत्र आहेत त्या ठिकाणी रामलला विराजमान होणार आहेत. 500 वर्षाच्या संघर्षानंतर हजारो राम भक्तांच्या त्या बलिदानानंतर हा योग या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं गेलं हे आमचे आम्ही परमभाग्य समजतो. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या आशीर्वाद समजतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी निमंत्रण आलेले आहेत, मग या ठिकाणी रमेशगिरी महाराज असतील, परमानंद महाराज असतील, यांचं सर्व संतांचं पूजन मान्य आशुतोष दादांनी जे ठेवलं, मी त्यांना सुद्धा धन्यवाद देईल की अशा प्रकारची कल्पना त्यांना सुचली. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये तरुणांना अशा प्रकारची कल्पना कधी सुचत नसते, परंतु त्यांच्यामध्ये जे धार्मिकतेचे संस्कार आहेत आणि म्हणून त्यांनी हा जो योग या ठिकाणी घडून आणलेला आहे, मी पुन्हा त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि खूप चांगल्या प्रकारचं कार्य त्यांचं धार्मिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रात तर आहेच, सामाजिक कार्य तर आहेच, पण धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं कार्य ते करतायत. बेटामध्ये गोशाळेची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि कोकमट्यांच्या सप्ताहामध्ये देखील त्यांनी स्वतः 51 लाख रुपये देऊन 175 पोते साखर दिली होती. म्हणजे कुठल्याही परमार्थिक कार्यामध्ये ते कधी मागे नसतात. आज त्यांनी सर्व कोपरगाव तालुक्यातील सर्व संतांना एकत्रित करून त्यांचं पूजन केलं, विशेषतः आणि अयोध्येला जाणारे जे संत आहेत त्यांचं पाद्यपूजन केलं. तर अशा प्रकारचं कार्य त्यांच्याकडून घडत राहो हे मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्व भक्तांचा निरोप घेऊन रामचंद्रांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता त्या ठिकाणी मी जाणार आहेत आणि 23 तारखेला परत येणार. महंत रामगिरी महाराज, महंत रमेशगिरी महाराज आणि महंत परमानंद महाराज या कोपरगाव तालुक्यातील तिन्ही महंतांना अयोध्येचे निमंत्रण मिळाले. ते अयोध्येकडे रवाना होतील, मात्र त्यापूर्वी बुधवारी कोपरगाव शहरात झालेला हा पाद्यपूजेचा सोहळा नागरिकांसाठी एक विलक्षण अनुभूती देणारा ठरला, हे मात्र नक्की.